सगळ्यांनाच हवा हवासा वाटणारा आणि सर्वात जास्त आपल्याकडेच असावं असं वस्तू म्हणजे सोनं। या सोन्याला गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांनाच आकर्षण आहे। नुकतंच देशाला मालामाल करणारी बातमी समोर आली आहे। देशातील अनेक खाणीपैकी एक खाण असलेली सोन्याची खाण भारतातील बिहारमध्ये सापडली आहे। ही खाण दुसरं तिसरं काही नसून सोन्याची खाण आहे। या ठिकाणी एक टन नव्हे, दोन टन नव्हे तर तब्बल 22 कोटीहून अधिक टन असलेली सोन्याची खाण उघडकीस आली आहे। नुकतंच KGF या चित्रपटात सोन्याच्या खाणीसंदर्भात दृश्य चित्रित करण्यात आलं होतं। यामध्ये सोन्याच्या खाणीवरून लढाई दाखवण्यात आली। आता तर खऱ्याखुऱ्या सोन्याचा खजाना सापडलाय, तो बिहारमधल्या जमुही या ठिकाणी। या खाणीच्या तपासणीसाठी बिहार सरकारने परवानगी दिली आहे। त्याचबरोबर केंद्रातील भू विभागानेही परवानगी दिल्याने या जमुहीतील खाणीत नेमकं किती सोनं मिळेल याचा अंदाज बांधला जात आहे। प्राथमिक स्वरूपात या खाणीत जवळपास 22 कोटी किलो नव्हे तर 22 कोटी टन सोने सापडण्याची शक्यता वर्तवल्याने भारत खरंच सोन्याचा देश होता हे आता खऱ्या अर्थाने सुवर्ण भारत म्हणता येईल। भारताची झेप आता हळूहळू जागतिक स्तरावर उंचावत आहेत। त्याचबरोबर अमेरिका, रशिया, जपान, चीन, ब्रिटन आदी देशात भारताला आता गौरवाचे स्थान नक्कीच मिळणार आहे, यात शंका नाही। संपूर्ण जगात सर्वाधिक सोनं असलेला देश म्हणून भारतच असल्याने यापुढील काळात भारत महासत्ता सर्व अर्थाने होईल, यात तीळ मात्र शंका नाही।